अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी चालक जागीच ठार झाल्याची घटना सावळी ते यवतमाळ रोडवर साखरा तांडा गावाजवळ घडली असून या घटनेने परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जाते आहे। दरम्यान संतप्त झालेल्या नागरिकांनी धडक देणाऱ्या वाहनावर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे। अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झालेल्या युवकाचं नाव गजानन जाधव असं आहे। गजानन सुरोशे, स्टार महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ।